ताब्यात घेतले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचाही कार्यक्रमाला विरोध बघायला मिळतोय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कार्यक्रमाला विरोध केलाय. संभाजी ब्रिगेडने सुद्धा धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय. त्याचबरोबर काँग्रेसकडून सुद्धा या कार्यक्रमाला विरोध केला जातोय. यावेळी विरोध करणारे 5 ते 6 कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रामदास कदमांची उद्या खेडमध्ये उत्तर सभा होणार आहे. गोळीबार मैदानातील कदमांच्या सभेला शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या सभेची तयारी कशा प्रकारे सुरू आहे याची पाहणी आमदार योगेश कदम यांनी केली. त्यांच्याशी संवाद साधलाय रवींद्र कोकाटे यांनी, पाहूया. आपल्यासोबत योगेश कदम आहेत. दादा, काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन असणार आहे सभेचं आणि सभेसाठी कोण कोण येणार आहे? अर्थातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते समन्वय शिंदेसाहेबच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. रामदासभाई असणारच आहेत. शिवसेनेचे नेते गजाननजी कीर्तिकर साहेब आहेत. खासदार भावनाताई गवळी आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब आहेत. शिवसेनेचे सर्व सचिव, शिवसेनेचे अन्य काही उपनेते, आमदार, माजी आमदार हे उद्या येणार आहेत. आणि कोकणाला आजपर्यंत म्हणजे मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांची गोळीबार मैदान येथे खेड येथे रामदासभाईंच्या प्रचाराच्या निमित्ताने एक सभा झाली होती. तेवढीच मोठी सभा आपल्या इथे उद्या बघायला मिळेल. उद्या जी सभा होणार आहे, सच्चा शिवसैनिक त्या सभेला येणार आहे आणि उत्साहामध्ये येणार आहे. जे गाव प्रत्येक गावामधून त्यांच्या वाडीमधून पारंपरिक आमचे खालूबाजा असतील, ढोल पथक असतील, लेझिम पथक असतील, काय DJ असेल, नाचत गात सगळे शिवसैनिक उद्या आपापल्या गावातनं वाडीतनं बाहेर पडणार आहेत. म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. परवासारखं मरगळलेली सभा नसेल, जिवंत सभा असेल एवढंच मी सांगेन. अहो, 5 जिल्ह्यांमधनं लोकं आणून सभा करून काय साध्य केलं? भाईंनी देखील सांगितलं की अशा 100 सभा झाल्या तरीसुद्धा योगेश कदम कधी पडू शकणार नाही. मतदारसंघामधले शिवसैनिक कुठे, जनता कुठे, हे महत्त्वाचं आहे ना. फक्त तुम्हाला खेडच्या गोळीबार मैदानामध्ये आम्ही येऊन सभा घेतली हा फक्त संदेश तुम्हाला द्यायचा होता, पण ती कोणाला घेऊन सभा घेतलीत हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तो फरक तुम्हाला उद्या कळेल ना. म्हणून मी मगाशी म्हटलं की मरगळलेली जनता आणि उत्साहाने जिवंत असलेली जनता काय असते हे उद्या कळेल ना आपल्याला. सुपरस्टार थलायवा अभिनेते रजनीकांत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव